माणूस पैशाने मोठा ठरत नसून मनाने मोठा असावा लागतो. स्वच्छ विचार आणि अपार मेहनत करण्याची तयारी असेल तर सर्वजण आपल्याला मान सन्मान देतात, आपल्याला मोठे मानतात, आपल्याला डोक्यावर घेतात. आजच्या स्पर्धेच्या काळात केवळ शिक्षण असून चालत नाही तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत अंगी कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या पदवीदान समारंभावेळी केले. तर प्रमुख पाहुणे रावसाहेब रामराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एच शिंदे यांनी काळ बदलत आहे, स्पर्धा वाढत आहे, आपण काळाची पावले ओळखून योग्य दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभास महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सांगली येथील रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ के एच शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या हस्ते महाविद्यालयातील पदवीधर आणि पदव्युत्तर स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ एन व्ही पवार, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्राध्यापक जे बी वारखडे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉ राजाराम पाटील, प्राध्यापक प्रवीण गायकर, डॉ प्रफुल्ल वशिणीकर यांच्यासह विद्यार्थी, पालक तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. राजकारणात माझं मन रमलंच नाही. 98 साली मी गेलो राजकारणात, खासदार निवडून आलो. अचानक कुठं राजकारण कसली ग्रामपंचायत निवडणूक पण लढलेली नव्हती. विधानसभा राहिलीच, लोकसभा तर राहिलीच. 6 विधानसभांचा 1 लोकसभा मतदारसंघ असतो. अचानक मला निवडणुकीला उभे राहा सांगितलं, मी उभं राहिलो आणि निवडून आलो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करून ठरवून मला लोकांनी निवडून दिलं. हे फक्त एकच लोकांच्याच मिसळल्या कारणाने, लोकांच्या सुखदुःखाशी मिक्सअप झालो तर लोक आपल्याला उचलून धरतात, खांद्यावर घेऊन नाचतात. म्हणजे मिरवणूक तुम्हाला आठवली, अरे मी खासदार झालो, लोक किती आनंदाने नाचतायत. तो आनंद फार वेगळा वेगळा असतो. खरं त्यांचं आपण काहीच काम केलेलं नसतं, कधी काय कुठून दौडून लांबून मदत केली त्याचंही भान नसतं. पण ते त्यांचा आनंद असतो पाहिजे की आपल्या डोळ्याचं सुद्धा आनंद असतो येत असतात. हे अण्णांनी आपल्याला मोठं झालं मिळत द्यायचं आणि त्याच्यातून अण्णांनी आपल्याला दिलं दुसऱ्यासाठी काम करा, अंग मेहनत करा. बडे जेव्हा नको, बडे जेव्हापेक्षा सुद्धा आपलं अंगमेहनत महत्वाची. साधे राहणी उच्च विचार असल्यामुळे पहिले आपण शिकतो पण त्याची अंमलबजावणी करतो का हा महत्वाचा विषय असतो. आपले आई वडील तुमच्यावर आले, आपले आई वडील वगैरे ते आलेले आहेत, तर त्यांना आज आपला मुलगा ग्रॅज्युएट झाला, पोलिसेट झाला, त्याचा फार मोठा अभिमान आहे. आणि ते त्यांचा अभिमान सार्थ करण्याचं काम हे आपण करायचं आहे, ते आपल्या हातामध्ये आहे. प्रेक्षण संस्था ही एक शिक्षण संस्था नसून ही एक सर्वसामान्य जीवन घडवणारी जीवनदायिनी आहे. कर्मवीर अण्णांचे स्वप्न सत्यात उतरवून बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट आणण्याचे काम या संस्थेने, या महाविद्यालयाने केलेले आहे. या महाविद्यालयाने अनेक नामवंत विद्यार्थी घडवलेले आहेत, तसेच विविध शिक्षक आणि शिक्षकेतर गुणात्मक उपक्रम राबून महाविद्यालयाला फोर्थ सायकल मध्ये A+ ग्रेड मिळवलेला आहे. त्याबद्दल मी रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष सन्माननीय ठाकूर साहेब, स्टाफ, व्यवस्थापन समिती आणि आजच्या सर्व पालक बंधू भगिनी फॅकल्टी सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि रयत संस्थेच्या खऱ्या अर्थानं जे स्वप्न होतं अण्णांचं की आपल्या संस्थेचं एक ग्रामीण विद्यापीठ असावं, ते सुद्धा 2022 मध्ये सातारा या ठिकाणी प्रयक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून सातारा येथे स्थापना झालेली आहे. आणि या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आदरणीय रामशेठ साहेबांनी त्या ठिकाणी भरभरून अशी देणगी माझ्या समोरच त्यांनी चेक त्या ठिकाणी प्रदान केलेला.